पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत आपल्या भाषणात महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान केला असून याच्याच निषेधार्थ येवला विंचूर चौफुली येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने शरण करो मोदी आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करताना या देशामध्ये करोना हा आजार हा काँग्रेस पक्षामुळे आला. काँग्रेस पक्षामुळे हा देशात आणि महाराष्ट्रातील लोक विशेषतः महाराष्ट्रातील लोकांमुळे हा करोना संसर्गजन्य आजार पसरला असं खोटं नाटं वक्तव्य करून मोदींनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अवमान केलेला आहे. संसदेला तसेच पंतप्रधान पदाला न शोभणारी भाषा वक्तव्य मोदींनी संसदेसारख्या पवित्र ठिकाणी केलेलं आहे, अत्यंत निषेधार्थ आहे. तसं जर पाहिलं तर करोना हा आजार हा एका अशिक्षित पंतप्रधान या देशाचा असल्या कारणाने झालेला आहे. ज्यावेळेस अमेरिकेसह इतर देशांमध्ये करोनांनी थैमान मांडलेलं असताना नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात घेऊन आले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह 1000 सुरक्षा व्यवस्था अमेरिकेची भारतामध्ये होती आणि नक्कीच पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या व्यवस्थेमुळं या देशामध्ये करोना संसर्गजन्य आजार पसरलेला आहे. अशी परिस्थिती असतानाही मोदींनी काँग्रेस पक्षावर महाराष्ट्रावर खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अवमान केलेला आहे. ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे. काँग्रेस पक्षातर्फे आज येवल्यात नरेंद्र मोदींचा निषेध करून निदर्शने करून आम्ही हा निषेध नोंदवलेला आहे.